शिवप्रताप आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीमध्ये बक्षीस वितरण संपन्न. शिवप्रताप आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीमार्फत घेण्यात आलेल्या स्वर्गीय पतंगराव कदम मेमोरियल परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या परीक्षेमध्ये मायणी, कडेगाव, आटपाडी, विठा, खणापूर तालुक्यातील 2550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक इयत्तेप्रमाणे पहिल्या 3 टॉपर्सना सायकल, स्मार्ट वॉच, कॅरमबोर्ड यांचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. तसेच प्रत्येक सहभागी घेतलेल्या स्कूलमधील टॉपर्सना एक घड्याळ बक्षीस देण्यात आले. ज्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला त्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक अशोक साळुंके म्हणाले, ही परीक्षा आपल्या पाल्याचा कल जाणून घेण्यासाठी घेण्यात आली होती. तसेच 10वीनंतर कोणते करिअर विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे हे या परीक्षेतून कळते. या धावत्या आणि बदलत्या युगात पालक आणि पाल्य सुद्धा मागे राहता कामा नये. त्यांना योग्य वेळी माहिती मिळायला हवी, म्हणजे विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर संदर्भात निर्णय घेताना अडचण येऊ नये, त्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जाधव सर म्हणाले की आपल्या भागात स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता खूपच कमी आहे. आपणही उत्तर प्रदेश प्रमाणेच मुलांना 7वीपासूनच करिअर निवडून त्यांना तयार करून घ्यायला हवे. आपल्या भागात शिवप्रताप आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सारखी संस्था आपल्याला मदतीला आहे. त्याचा फायदा सर्व पालकांनी घ्यावा व 5वीपासूनच आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायची सवय लावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला. तसेच शिवप्रताप अकॅडमीचे प्रिन्सिपल शिवा सर यांनी 10वीनंतर कोणते करिअर करता येईल याची सविस्तर माहिती दिली. सादर कार्यक्रमास काळुके सर, मुळे सर, रोहित सर, देशमुख सर, मुल्ला मॅडम, मुळे मॅडम, माने मॅडम, संग्राम पाटील सर, रिंकू मॅडम, नवीन सर, रवी सर, ओम सर, सकट मावशी, सर्व स्टाफ उपस्थित होता.